श्री स्वामी समर्थ, मी किरण आपल्या सर्वांचे मनापासून परत पुन्हा एकदा आपल्या स्वामी रिलायझेशन चॅनलवरती स्वागत करते. स्त्रियांचं सगळ्यात जास्त जे आयुष्य म्हणा, या दिवसभरामधला आपला वेळ म्हणा, किचनमध्ये जात असतो. आणि सगळ्यात आवडतीचं आपलं किचन, आपलं रसोईघर. आज रसोईघराविषयी मी आपल्याशी बोलणार आहे. तर बघा, स्त्रीचा जन्म म्हटला की चूल आणि हे आलेलीच आहे प्रारब्धामध्ये. मग आपल्या घराचं शास्त्र जर आपल्याला बदलायचं असेल, आपल्या घरामध्ये खूप निगेटिव्हिटी आहे आणि आपण ज्या रसोईमध्ये आपण स्वयंपाक पाणी करतो त्या जेवणापासून आपल्या घरच्या लोकांच्या विचार थिंकिंग कशा बदलायच्या, कारण म्हणतात ना जसं अन्न तसं मन. महाभारतामध्ये कृष्णाने सांगितलेलं आहे की तुम्ही बनवता तेव्हा तुमच्या भावना, खाता तुम्ही तुमच्या ह्या हाताने खाता तेव्हा त्या भावनेनी तुम्ही ते अन्न ग्रहण करता तेव्हा तुम्हाला त्या अन्नापासनं सकारात्मकता मिळत असते. म्हणून तुम्ही कोणत्या भावनेनी खाता, आज आपल्याला हेच जाणायचं आहे. आपल्या रसोईमधल्या काही छोटे छोटे जे उपाय आहे ते मी सांगणार आहे शास्त्रानुसार. आणि आपल्या घरातल्यांना सगळ्यांना स्वस्थ आरोग्य आणि चांगले विचार येण्यासाठी आपण स्त्रियांनी काय करावं, तर सर्वात आधी आपण आपल्या घरात, आपल्याला माहिती आहे की माझ्या किचनची दिशा ही गलत आहे, शास्त्रानुसार नाही आहे, मग मी काय करावं. आता तर मी फोडू नाही शकत किचन, ना चेंज करू शकत, मग मी असा कोणता उपाय करावा की माझ्या घरामधलं किचनचं वास्तू हे शास्त्रानुसार राहील. सर्वात आधी तर गायत्री मंत्र, तुम्ही जेव्हा स्वयंपाक करता तुमच्या किचनमध्ये एक छोटीशी बेल मिळते, ते तुम्ही गायत्री मंत्र एकदम कमी आवाजामध्ये 24 तास चालू ठेवा. त्याने नकारात्मकता किचनमधली पूर्ण चालली जाणार. दुसरी गोष्ट म्हणजे अशी, आपल्या किचनमध्ये उजेड प्रकाश आलाच पाहिजे. खिडक्या खुल्ल्या ठेवून स्वयंपाक करा, कारण सूर्याची किरणं आपल्या किचनमध्ये आपल्या स्वयंपाकावर पडलीच पाहिजे. आणि जेव्हा आपण स्वयंपाक करतो, आपला गॅसचा वाटा आहे, तिथे बाजूला बेसिंग असेल, एक साथ नळ आणि अग्नी दोन्ही चालू नाही पाहिजे. त्यांनी नकारात्मकता घरामध्ये येते आणि पैशांची तंगी भासते. म्हणून काळजी घ्या ह्या गोष्टीची. आणि चौथी गोष्ट म्हणजे अशी, तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा किचनमध्ये फोटो असायलाच पाहिजे. आणि तुमची मुलं जर जेवण करत नसेल या बाहेरचं काही खात असेल, त्यांना जेवणामध्ये रुची नाही आहे, तुमच्या घरामध्ये किचनमध्ये तुम्ही बाळ गोपाळकृष्ण माखन खाताना असा फोटो लावू शकता. त्यांनी तुमच्या मुलांवरती चांगले संस्कार पडतील आणि ते जेवण करायला सुरुवात करतील. आणि त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे अशी, आपल्या घरामध्ये आपण मसाले आणतो, तिखट मीठ सगळं, त्याचा एक छोटासा डब्बा तयार करतो आपण खाण्याखाण्यांचा, तिखट लाल मीठ वगैरे मसाले जे असतील, धनिया पावडर वगैरे, जिरा, हे सगळे आपण एका डब्यामध्ये ठेवतो. मग हे डब्बे आपले साफ आहेत का? कारण हे हळद म्हणजे आपला सूर्य असतो, लाल तिखट म्हणजे आपला मंगळ असतो, हे हरेक मसाले आपले हे 9 ग्रह असतात. म्हणून हा डब्बा साफ पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यामधले मसाले काढता तर त्याचा चम्मच सगळ्याचा वेगळा पाहिजे. असे मिक्स चम्मच एका याच्यात टाकू नका. जर पूर्ण मसाले डब्यामध्ये पडले असतील खाली, तर ते डब्बा हप्त्यातून एक वेळा साफ करत राहा, नाही तर तुमच्या जीवनामधले जे ग्रह आहेत ते गुंतागुंतीचे होऊन जातात. म्हणून काळजी घ्या, मसाले पण आपल्या ग्रहाशी जोडल्या गेलेले आहे, म्हणून तुम्ही मसाल्याचे डब्बे नेहमी साफ ठेवा. आणि बघा, जेव्हा आपण आपल्या घरी जेवण करतो तर आपण डायनिंग टेबलवरती बसतो आणि आपण टी व्ही पाहतो या कोणाशी गप्पा गोष्टी करतो, कोणाच्या निंदा करतो, तर ते जेवण आपल्या अंगी लागत नाही, आपल्याला पचन होत नाही. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, पूर्व आणि उत्तर दिशेकडे तोंड करून जेवण करायला बसायचं आहे. खाली बसायचं आहे जमिनीवरील, म्हणजे जमीन हे तत्व पण आपल्यात येईल, हवा खेळती राहील. जेव्हा खिडक्या खुल्ल्या ठेवून तुम्ही जेव्हा करणार तर बाहेरचा सूर्य पण तुमच्या घरामध्ये येईल. आणि जेव्हा तुम्ही ह्या हाताने जेवण करता तर ह्या हाताची हीट त्या अन्नामध्ये जाते आणि अन्न पचायला एकदम सुरळीत राहते. कारण तुम्ही जेव्हा चम्मचनी खाता तर ते अन्न तुम्हाला पचत नाही. आणि जेवण करताना आपलं ताट आपल्या छातीच्या इथपर्यंत आलं पाहिजे, म्हणजे अन्नाचा अनादर होणार नाही. ह्या गोष्टी आपल्या मुलांना पण शिकवा. मी तर आतापासनं राजलक्ष्मीला शिकवलेलं आहे, म्हणून या छोट्या छोट्या टिप्स मी नेहमी आपल्यासाठी आता घेऊनच येणार आहे. आणि पुढची गोष्ट म्हणजे अशी, जेव्हा आपण
जीवन करतो तेव्हा आपल्याला हीच काळजी घ्यायची आहे की हे अन्न आपल्यासाठी अमृत आहे आणि आपल्या घरच्या अग्निदेवतेचा स्वयंपाक झाल्यानंतर रोज प्रणाम करा त्यांना, कारण त्या अग्नीमुळे आपल्याला हे अन्न मिळालेलं असते. आणि बघा, आपला जर आपल्याला शुक्र स्ट्रॉंग करायचा असेल तर आपल्याला काय करायचं आहे, कधीतरी एक वेळा, हप्त्यातून एक वेळा तरी आपल्या रसोईघरमध्ये शांततेने पूर्व दिशेकडे तोंड करून घरच्या स्त्रीनी म्हणा या कोणी म्हणा जेवण करायला बसा आणि तुम्हाला कसे चांगले ऑफर्स मिळतात नवीन नवीन. जर तुमच्या घरामध्ये तुमच्या मिस्टरांचं प्रमोशन होत नसेल, काही ना काही प्रॉब्लेम येतात, तर बघा तुमचा शुक्र मंद असेल तर हा नक्की तुमचा स्ट्रॉंग होईल. आणि बघा, घरातली स्त्री ही मेन असते, म्हणून घरातल्या स्त्रीनी स्वयंपाक करताना चांगली भावना मनात आणणं जरुरी आहे. जसं अन्न तसं मन असते, म्हणून जेवढं लागते तेवढं मुलांना द्या आणि घरच्यांच्या आवडीचा स्वयंपाक जर बनवला तर नक्कीच अन्नपूर्णा माता आपल्यावर प्रसन्न होते. म्हणून घरच्यांचा विचार करून स्वयंपाक बनवा आणि आतापासनं आपल्या मुलांना सवय लावा पूर्व दिशा आणि उत्तर दिशेकडे बसून जेवण करायची. आणि प्लीज, जेवण करताना कोणाविषयी कधी कोणत्या विषय म्हणजे कोणाबद्दल चुगली वगैरे करायची नाही आहे, टी व्ही बघायची नाही आहे, कारण ते अन्न आपल्याला अंगी लागत नाही. ह्या अशा छोट्या छोट्या टिप्स मी आता आपल्या सर्वांसाठी घेऊनच येणार आहे. आणखीन काही माहिती हवी असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.